संपूर्ण देशामधली परिस्थिती चिंताजनक आहे. प्रत्येक राज्यातून जे आकडे येत आहेत ते आकडे पाहता देशाची परिस्थिती मी जर म्हटलेलं आहे वॉर लाईक सिच्युएशन. एखाद्या मोठ्या युद्धामध्ये जसे बॉम्बिंग होतं आणि माणसं उद्ध्वस्त होतात तशा प्रकारे सर्वत्र उद्ध्वस्त होताना दिसत आहे. आता लपवाछपवी बंद झाली, आकडे लपवण्याचे जे कार्यक्रम चालू होते अनेक राज्यामध्ये त्या लपवाछपवीचाही स्फोट झाल्यामुळे आता फक्त जागोजाग अनेक राज्यामध्ये चिता भडकलेल्या दिसत आहेत. म्हणजे रस्त्यावरती रुग्ण दिसत आहे. हे प्रकरण जर वाढत गेलं अशा पद्धतीनं जर आपण नियंत्रण ठेवू शकलो नाही आणि पुन्हा पुन्हा परिस्थिती लपवत राहिली तर या देशामध्ये अराजक माजेल असं चित्र स्पष्ट दिसतं. प्रत्येक राज्यामध्ये काय चाललं आहे, देशाची परिस्थिती काय आहे, सरकार काय करत आहे, राज्यांना काय आवश्यक आहे, कोणती मदत आवश्यक आहे, देशाची आर्थिक स्थिती काय, आरोग्यविषयक स्थिती काय आहे, याविषयी दिल्लीमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून जे आम्ही मागच्या वेळेलाही पाळलं होतं पार्लमेंटच्या वेळेला एक स्पेशल पार्लमेंट सेशन कोविड सिच्युएशन संदर्भात ताबडतोब बोलवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. इतर कोणाला काय वाटतं मला माहीत नाही पण देशाची परिस्थिती ही गंभीर आहे हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. अशा वेळेला देश म्हणून देशावरच्या संकटावर चर्चा होणं गरजेचं आहे. स्पेशल पार्लमेंट सेशन की मांग मैं इसलिए कर रहा हूँ क्योंकि मैं कल से इस देश के बहुत ही प्रमुख नेताओं से मेरी चर्चा हो रही थी. एक दूसरे के राज्य के बारे में सिचुएशन हम समझ लेते हैं, हर राज्य के हमारे जो साथी हैं चाहे पार्लियामेंट के हो चाहे राजनीति के हो, तो सभी की ये मांग है कि हमारे भी राज्य में परिस्थिति बहुत गंभीर है, हाथ से बाहर जा रही है, सिर्फ चिता चिता भड़क रही है सब जगह, कब्रिस्तान में जगह नहीं है. ऐसे मामले में एक स्पेशल पार्लियामेंट सेशन अगर बुला लेते हैं सरकार तो हर राज्य की सिचुएशन के बारे में वहाँ खुलकर चर्चा होगी. क्या ज़रूरत है राज्यों की, देश की, इस कोरोना के महामारी के बारे में उस पर चर्चा होगी और प्रधानमंत्री जी हो या गृहमंत्री जी हो या स्वास्थ्य मंत्री हो या और सभी जो यंत्रणाएं दिल्ली में काम करती है उनको भी अपने अपने राज्य के जो सांसद है वो अपनी बात रख सकते हैं. देखिए विवाद जो है बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है, बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है. चाहे इस राज्य का अपोजिशन हो या कोई हो, रेमडेसिविर की राजनीति, किसी भी दवा की राजनीति नहीं होनी चाहिए. क्या मजबूरी है हमारे महाराष्ट्र के विरोधी दल की मुझे मालूम नहीं कि जो कालाबाजारी है, जो जमाखोर है, उनके समर्थन में लोग क्यों खड़े रहते हैं. आज लोग यहाँ मर रहे हैं, लोगों को दवाई नहीं मिल रही और ये नफाखोर लोग हैं उनके समर्थन में खड़ा रहना ये किसी को शोभा नहीं देता. राजकारण अजूनही चालू आहे. नक्कीच माझा असं स्पष्ट मत आहे की विरोधी पक्षांना मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा केली पाहिजे. जर त्यांच्याकडे काही माहिती असेल आणि ते सरकारला डावलून रेमडेसिवीर मिळू शकत असतील तर त्यांनी ते राज्यासाठी मिळवण्यासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी, महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांशी जे चर्चा केली असती तर नक्कीच याचं श्रेय विरोधी पक्षालाही घेता आलं. त्यांचं म्हणणं आहे की FDA मंत्र्यांची आम्ही परवानगी घेतली होती, सगळ्या परवानग्या घेऊन आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच हे सगळं खरेदी. ठीक आहे, या सगळ्यानंतरच्या गोष्टी आहेत पण या संदर्भात सरकारच्या वतीनं सुद्धा सरकारचे मंत्री पुरेसं बोललेलं आहे आणि त्यांचं जर बोलणं ऐकलं त्याच्यामध्ये फार मोठं काहीतरी रॅकेट चालू होतं, लपवाछपवी सुरू होती, राजकारण सुरू होतं हे आपल्या अनेक मंत्र्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होतं. मी बोलणं बरोबर नाही कारण शेवटी या शासकीय चौकशी व्हावी. जयंत पाटलांनी त्या संदर्भात आणि दिलीप वळसे पाटील जे राज्याचे गृहमंत्री आहेत
त्यांनी या संदर्भात चौकशीचे संकेत दिलेले आहेत. सर, अमित शहाने ज्या प्रकारचं भाष्य केलेलं आहे, काहीच लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेता कामा नये असं त्यांनी म्हटलेलं आहे. नाही, ते असं आहे की अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, पश्चिम बंगालमध्ये प्रचार करून ते आत्ता दिल्लीत आले असतील कदाचित. जर त्यांना असं वाटत असेल घाईत लॉकडाऊन करण्याची गरज नाही, मग त्यांच्याकडे जर का उपाय असेल, जी माणसं मरत आहेत, जी माणसं रस्त्यावर तडफडत आहेत, ऑक्सिजनशिवाय, औषधांशिवाय, बेडशिवाय, ही जी परिस्थिती गंभीर आहे, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जर सरकारकडे काही उपाययोजना असतील तर त्यांनी तात्काळ जाहीर कराव्या. सह्याद्रीची उंची म्हणजे 24